विष्णुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गेल्या बुधवारी आपण संता पद्धतीने नामस्मरण व गुरु शक्तीचा रक्तात आविष्कार याच्याबद्दल वाचत असताना पान क्रमांक 210 पर्यंत आलो होतो, पण आता मागच्या वेळेला कुठून सुरुवात केली ते लक्षात येण्यासाठी 209 पानावरील शेवटचा पॅरा तिथून सुरुवात करतो। गुरु मार्गात गुरु शक्तीचे रूपांतर हे साधनेद्वारा रक्तात केले जाते। हा म्हणजे सेवन केलं जातं, सेवन म्हणून लिहिलं इथं बघा। पूर्वी आपण काय करत होतो, संचित करत होतो, प्रथम एकाले केलेले उपास तपास केलेले कायेच्या भोवती राहत होते। आता गुरुमार्गात गुरु शक्तीचे रूपांतर हे साधनेद्वारा रक्तात केले जाते, या उलट हटयोगी ही शक्ती कायेशी एकरूप करतात। म्हणून जरी अनेक प्रकारचे चमत्कार हटयोगी करीत असले तरी त्यांना दुःख निवारणार्थ पीडितांना आशीर्वाद देता येत नाही। जेव्हा गुरुशक्ती ही रक्तात धारण होऊन प्रवाहित होऊ लागते, हे महत्त्वाचं आहे, नीट ऐका, जेव्हा गुरुशक्ती ही रक्तात धारण होऊन प्रवाहित होऊ लागते त्यावेळी रक्तामधून तयार झालेली गुरुशक्तीची वलये म्हणजेच व्हायब्रेशन्स साधकाच्या शरीर माध्यमातून बाहेरील वातावरणात प्रवाहित होत असतात। हा मी म्हणून बऱ्याच वेळा सांगितलंय की तुम्ही बाहेर एक फेरी म्हणाला की ज्याच्याकडे बघाल त्या डोळ्यातून, ज्याच्याशी बोलाल त्या वाणीतून, ज्याला स्पर्श कराल त्या हातातून ही गुरुशक्ती धारण केलेली पीडितांना प्रवाहित होऊन त्यांना बरं वाटतंय। पण कुणाचं बरं वाटतंय हे आपल्याला कळत नाही, ते बरं आहे। म्हणून एक फेरी म्हणाल्यावर इतक्या लोकांचं कल्याण होत असतं, आपण साधना आहे ती मनापासून केली पाहिजे। यावेळी पीडित व्यक्तीला साधकाची दृष्टी, वाणी, हस्तस्पर्श, पादस्पर्श या माध्यमातून गुरु शक्तीचा लाभ होत असतो। पुढे दादाने असे सांगितलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल की आपण चालत असताना पायातून ती गुरु शक्ती पृथ्वीच्या पोटात जाते आहे। आज आपण बघतो भाजीला चव नाही, कशाला चव नाही, ती खत घालून, तर ते जी अशुद्धता झाली आहे ती ह्या प्रत्येक गुरु भक्ताच्या पायातून ती शक्ती भूमीत जाऊन ते भूमीचं रूपांतर म्हणजे शुद्धीकरण होत आहे। एवढी अवस्था कुणी देऊ शकत नाही। तसा लाभ झाला म्हणजेच कृपाशीर्वादास किंवा दीक्षेस तो पात्र झाला असे म्हणता येईल। अनेक वेळा काही भक्तभाविक मार्गदर्शनार्थ आल्यावर त्यांच्या अपेक्षित वेळेपर्यंत त्यांना आपल्या अपेक्षेप्रमाणे सुख शांती समाधान आधींचा लाभ झाला नाही, म्हणून त्या व्यक्ती अन्यत्र मार्गदर्शनार्थ जाऊन सुखाच्या शोधात काही भिन्नाभिन्न उपासनांचा अंगीकार करतात। अशा वेळी प्राप्त झालेल्या सुख शांतीचे कारण त्या करीत असलेल्या उपासनेशी जोडण्याचे त्यांचे अज्ञान हे अनुभवास येते। हा म्हणजे दादा काय म्हणतात, पहिल्यांदा आपल्याकडे येऊन गेलो तो आशीर्वाद मिळालाय, त्या आशीर्वादाने अनुभव यायला चालू व्हायच्या वेळेला लगेच लवकर अनुभव आला म्हणून दुसरीकडे जाता आणि तिथलं सांगितल्याप्रमाणे आलं असं म्हणता, ते चुकीचं आहे। तुम्ही इथं जे आलात त्याच्यामुळे तो यायला चालू झालेला असतो अनुभव, समजतंय ना? आणि तुम्ही त्याचं क्रेडिट कोणाला देता, दुसऱ्यांच्याकडे गेलं तिथं लगेच अनुभव आला असं म्हणतात, ते चुकीचं आहे म्हणतात। कारण ज्यावेळी आपण भक्त प्रथमतः गुरुमार्गी होता त्याचवेळी आपल्या हयातीत आपल्याला ज्या सुख शांती समाधानाचा लाभ पाहिजे आहे अशा कृपाशीर्वादाचा लाभ श्री गुरुनी करून दिलेला असतो। म्हणून दादा एक वाक्य म्हणायचे नेहमी, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलात तेव्हा इतका भरपूर आशीर्वाद दिलाय की तुमचं पार्सल रजिस्टर होईस्तवर पूर्ण उरणार आहे। रजिस्टर पार्सल म्हणजे काय? हा शेवटला तिथं जाताना नाव घेऊन कोण नेलाय त्याचं सर्टिफिकेट असतं ना, म्हणजे पार्सल रजिस्टर झालं। नाही खरं तर एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखे अजून माझ्या डोक्यात आहे, एकदा आशीर्वाद दिला तर तुमचं पार्सल रजिस्टर होतो पुरून उरणार आहे। पण त्या कृपाशीर्वादाचा लाभ जीवनातील दोष परत्वे अनुभवास न येण्याने
जरी उपासनेचा मार्ग आपण भक्त बदलते झालात तरी बदललेल्या मार्गाच्या दिशेतून आपल्याला सुख प्राप्त झाले आहे असे म्हणता येणार नाही. पहिली बॅकग्राऊंड तयार केली आहे, नंतर मग तुम्ही सांगता. कारण प्राथमिक अवस्थेत आपण निराधार होतात अशा वेळी ज्या सद्गुरूंनी आपल्या जीवनाला आधार दिलेला असतो हा जरी आपण भक्तांना जाणवत नाही तरी गुरु सामर्थ्याचा महिमा म्हणून असे म्हणता येईल की तो शब्द रूपाने, दृष्टी रूपाने, स्पर्श रूपाने दिलेला आधार हा आपल्या जीवनात अक्षय स्वरूपात राहतो. त्या कृपाशीर्वादा परत्वे जेव्हा जीवनातील दोषांचे निर्मूलन होऊन आपल्याला आपल्या जीवनात अपेक्षेप्रमाणे सुख शांती समाधान लाभणे ही अवस्था प्राप्त होण्यास जरी विलंब झालेला असतो तरी ते कृपाशीर्वादाचे साधन हे पूर्वीच आपण प्राप्त करते झालेले असतो. आता कापडाला बघा, हळद कुंकू किंवा साधा रंग लागला असेल ते एकदा धुण्यात जातं, त्याला ऑइल लागलं असेल तर किती धुवा लागतं, ते ग्रीस प्लस ऑइल लागलं असेल तर. अशी कर्म आपली हळदी कुंकासारखी अति लवकर जातात, ऑइल सारखी त्याला पुन्हा पुन्हा धुवा लागतं. म्हणून आपल्याला अनुभव यायला वेळ असतो, म्हणून तुम्ही साधन बदलून तिकडे गेल्यानंतर त्याचा लाभ म्हणणं चुकीच आहे. पण इतकी शास्त्रशुद्ध जाणीव होत नसल्याने नव्याने अंगीकारलेल्या सेवेचे फल आहे अशा अज्ञानात प्राप्त झालेल्या कृपाशीर्वादास उपकृत होण्याचे कर्तव्यही आपण विसरतो. वास्तविक आपण भक्तांना प्राप्त झालेल्या सुखात वाटेकरी म्हणून गुरूंचा कदापिही समावेश होत नाही, पण प्राप्त झालेले सुख ज्यांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झाले आहे अशांच्या बद्दल पूज्य आदराने त्यांच्या कृपेचे स्मरण करण्याचे कर्तव्यही आपण भक्त विचारात घेत नाही. म्हणून प्राप्त झालेले सुख हे जरी अपेक्षा पूर्तते पलीकडे असते तरी त्या सुखात स्वतःला समाधानी मानण्याचे कर्तव्य आपल्याला पार पाडता येत नाही. असं कुटुंब मी सुद्धा बघितलंय. पहिल्यांदा मी गेलो तेव्हा मी डिप्लोमा सिव्हिल आणि बीएससी झालो, त्यांना जाणार नोकरी नाही तुझ्या हिशोबात मी सांगितलं होतं. त्यावर मला सर्वांनी ऍडवाईस केलं की हे त्यांच्यावर काय तू विश्वास ठेवू नको, तू प्रयत्न कर अमुक कर. मी म्हटलं काही नाही, त्यांनी सांगितलं ना ते करणार. एक असेच एक्स वाय झेड कुटुंब होतं, त्यांनी विचारलं आमच्या मुलाला मेडिकलला जायचं आहे. तर दादानी पहिल्यांदा सांगितलं की हा मेडिकलला त्याला नको, तुमचा धंदा आहे त्याच्यात तो सोडू दे. नाही म्हणाले. आणि ह्यांनी मेडिकलला प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, काही झालं नाही. मग ॲडमिशन मिळाली, पैसे भरून गेले आणि दोन्ही वर्षे नापास झाला आणि पुन्हा आपल्या धंद्याला आला. पण नावं कोणाला ठेवली? गुरुमार्गाला. मी म्हटलं त्यांनी आधीच नको सांगितलं होतं ना, तेव्हा काय नाही ऐकलं. किंवा आमचा आणखीन मला जो दादांच्याकडे घेऊन गेला एक्स वाय झेड, त्याला दादाने सांगितलं होतं की तुझ्या नशिबात धंदा नाही आहे, तू नोकरी करायला पाहिजे. ते अरुण पंडित धंदा करतात, मग हे अमुक धंदा करतात, मीच का नोकरी करायची? म्हणजे त्यांच्या नशिबात धंदा करावा असा आहे. ऐकलं नाही आणि शेवटी आपल्या मनाने धंदा केला आणि शेवटी अंगावर येऊन मरावं लागलं, इतके पैसे त्यांना झाले. म्हणून गुरु सांगतात ना ते ऐकण्यातच आपलं हित असतं. रक्तात धारण होणाऱ्या गुरुशक्तीमुळे. हा हे बघा, आहे रक्तात म्हणजे तुम्ही जी सेवा करता ती रक्तात धारण व्हायला पाहिजे. हे श्वासावाटे म्हणजे श्वसन पचन रक्ताभिसरण आणि तुम्ही करीत असलेलं नामस्मरण जर संतापद्धतीने केलं तर ते धारण होतं आणि मग त्याचा अनुभव येतो. पण आपण काय केलं इतके दिवस? संचित केलं. म्हणजे काय? बिनपायाचं नवरात्र चालत जाणं, झाल्यानंतर उपास करणं, तपास करणं, व्रतवैकल्य करणं, ती वलय तुमच्या देहाच्या भोवतीने अशी बाहेर राहील, धारण झाली नाही. म्हणून दादांना काय करावं लागलं? ती कृपा तुम्हाला धारण करून देण्यासाठी विमोचन करावं लागलं. म्हणून दादा नेहमी एक शब्द वापरायचे, काया तुमची विमोचित केली आणि दीक्षा तुमच्या आत्म्याला दिली. ती जी वलय नको होती त्या वलयामुळे आशीर्वाद दिलेला त्या वलयामध्ये अडकून तुमच्यापर्यंत येतच नव्हता. साधी गोष्ट बघा, आपण आरसा बघत असताना श्वास सोडला तर प्रतिबिंब दिसत नाही. नुसत्या श्वासाने जर प्रतिबिंब दिसत नाही, एवढी कर्मवलय याची, त्याच्यातून तो आशीर्वाद आपल्याकडे येणार.
हा दादांचं उदाहरण कसं आहे बघा, आहे ना अनुभवा. आता मास्क घातल्यावर सुद्धा बघा पुष्कर इथं गेलं तर ज्याच्यावर सुबंद हे असं तुम्हाला पुढचं दिसत नाही. म्हणजे इतके श्वासाची जर ही वलय एवढी पॉवरफुल असतील आणि ती वलय जर असतील तर आशीर्वाद दिलेलं तुमच्यापर्यंत कारण होऊन तुम्हाला अनुभव येणार तेव्हा. म्हणून रक्तात धारण होणाऱ्या गुरुशक्तीमुळे प्रकृती स्वास्थ्यावरही चांगला परिणाम होत असतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्या आंतरिक अवस्थेमध्ये बदल करायचा आहे. आंतरिक अवस्थेमध्ये सबंध जो मसाला आणलाय तो रक्तात आणलाय तो आपला मसाला जोपर्यंत बदलत नाही तोवर तुम्हाला कशाचा अनुभव येत नाही. रक्तात धारण होणाऱ्या गुरुशक्तीमुळे प्रकृती स्वास्थ्यावरही चांगला परिणाम होत असतो. उदाहरणार्थ रक्तदाब किंवा हृदय विकार हे जे विकार होतात त्या व्यक्तींच्या रक्तात कोलेस्ट्रॉल नावाच्या पदार्थाचे प्रमाण वाढते. बरोबर आले व ते रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस साचू लागते. यालाच एथेरोस्क्लेरोसिस असे म्हणतात. वरील प्रकारामुळे रक्तवाहिन्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहाला अडथळा होऊन रक्ताचा वाहण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे रक्त अनावश्यकरित्या गोठू लागते आणि गोठलं की हार्ट अटॅक आला. कारण हार्ट कडे रक्त आलं नाही, पंप बीट होतो, त्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता असते व रक्तवाहिन्यांच्या आकुंचन पावण्यामुळे रक्तदाबासारखे विकार उद्भवतात. रक्तात धारण झालेली गुरुशक्ती जेव्हा प्रवाहित होऊ लागते त्यावेळी साचलेल्या कोलेस्ट्रॉलवर तिचा आघात होऊन रक्तवाहिन्यातून साचलेले कोलेस्ट्रॉलचे थर दूर केले जातात व त्या योगे रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन त्यातून पूर्ववत रक्तप्रवाह चालू होतो. अशा प्रकारे रक्तात धारण झालेल्या गुरुशक्तीमुळे हृदय विकार व रक्तदाब आदी विकारांपासून साधक दूर राहतो. हा म्हणून गुरु करायला पाहिजे, गुरु कशा करता करायला पाहिजे असं दादांनी एकदा विचारलं होतं. म्हणून मी उदाहरण दिलं होतं की वरती फोड झाला इथे तर तो कट करून तुम्ही औषध लावता येता. आत इजा झाली असेल तर काय करता येते? हा म्हणून ती गुरुशक्ती रक्तातून धारण झाल्यावर रक्तात शुद्ध झाल्यावर पुढं कुठे जाते? रक्तातच मांस होतं, मांसात जाते, मांसातून हाडात जाते, हाडातून बोन बाहेरपर्यंत जाते. एखाद्या माणसाला आपण शब्द वापरतोय सांगून झालं की हे त्या तो इतका नीच आहे की त्याच्या हाडा मांसामध्ये तो नीचपणा भरला आहे, मग तो कसा जायचा? यासाठी गुरु करायला पाहिजे. गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे, दादानी एक दादा एक गुरु, त्यांनी ती साधना केली म्हणजे ती गुरुशक्ती. ती गुरुशक्ती आज जाऊन हे करते पण गुरु केल्याशिवाय गुरुशक्ती प्राप्त होत नाही. म्हणून गुरु केल्याशिवाय हे आंतरिक अवस्था शुद्ध होत नाही. समजलं? बरोबर. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे स्त्राव किंवा हार्मोन्स प्रत्येही तयार होत असतात. शरीराचे तापमान समतोल राखण्यापासून ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यापर्यंत अनेक प्रकारची कार्ये हे स्त्राव करीत असतात. आता ताप आला की रक्ताचे हे वाढते ना, ब्लड सर्क्युलेशन वाढत, म्हणजे ताप येतो. तर ते सगळं कंट्रोल करण्याचं काम हे हार्मोन्स करतात आणि ती गुरुशक्ती करते. मला अनुभव सांगतो का, माझं डॉक्टरने बघितलं, तुम्ही पण बघितलं माझं, नाडी बरोबर आहे ना? या वयामध्ये नाडी एवढी करेक्ट असते काय? ते म्हणतात तुमचं हार्ट 30 वर्षाच्या माणसासारखं आहे. बरोबर आहे ना? हा, ते कसं झालं तर गेली 50 वर्षी जी साधना केली ना त्या साधनेने हे साध्य होते हे मला सांगायचं आहे अनुभव. या स्त्रावांचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास शरीराच्या समतोल कार्यपद्धतीत बिघाड होतो. माहिती म्हणून सांगितलंय म्हणजे एक साधनेतून काय काय करेक्शन होतंय हे सगळं माहिती व्हायला पाहिजे. काय होत नाही माहिती दादा, क्वेश्चन मार्क, सर्व काही होत सगळं आलं त्या. ओंकार साधने शरीरातील सुप्तावस्थेत असलेल्या स्त्रावांना चालना दिली जाते व जे स्त्राव कमी अधिक प्रमाणात प्रवाहित होत असतात
त्यांना प्रमाणबद्ध केले जाते, अनबॅलन्स असतात ते बॅलन्स केले जातात. अशा रीतीने शरीरातील हे असंख्य स्त्राव समप्रमाणात कार्यबद्ध झाले की शरीर सुद्धा प्रमाणबद्धतेने कार्य करू लागते. अशा ह्या स्त्रावांना किंवा हार्मोन्सना जर समतोल प्रमाणात कार्य करण्यास वाव मिळाला नाही तर आपल्या नित्याच्या आचार विचारात समतोलपणा हा आपल्याला राखता येत नाही. अशा वेळी आपल्या ज्ञान अज्ञानाने आपल्या देहिक अवस्थेचा समतोलपणा बिघडल्याने कित्येक वेळा आपण अगतिक आचार विचारांच्या बळी पडतो. म्हणजे बोलायचं नंतर म्हणायचं मी तेव्हा बोलायला नको होतं असं होतं. पण ते कशामुळे होतंय, हे अनबॅलन्स झाल्यामुळे होतंय हे विचार न करता आपण तिसरं मग जायचं कोणतरी अंकी घाला हिरवी म्हणजे तुमचं सगळं पिवळं होतंय. दादा इतके आदायचे म्हणाले अशा अंक्यावर घालून जर तुमचं सगळं कर्म अनुकूल होत असत आम्हाला एवढी साधना सिद्ध करायची गरजच नव्हती. सगळे सोद्याचे अंके आहे, तुला काय झालं हे झालं त्या ही अंकी, तुला काय झालं ही अंकी, एवढं सोपं नाही म्हणाले. त्याच्यात होईल काय आहे तुम्हाला ती अंगठी घालायला सांगतात तो रंग कमी झालेला असतो पण त्या अंगठीतून धारण तुम्ही बॅलन्स झाल्यावर काढायला सांगायला येत नाही तो, म्हणजे पुन्हा जास्त होऊन पुन्हा तुम्ही अनबॅलन्स. म्हणून म्हणले कुठल्याही रंगाची अंगठी घालायची नवग्रहायची काही घालायची गरज नाही आहे, साधनेतून सगळे तुमचे रंग बॅलन्सिंग होतात. कित्येक वेळा आपण अगतिक आचार विचारांच्या बळी पडतो व तदनंतर ज्ञान अज्ञानाने घडलेल्या कृतकर्माबद्दल पश्चाताप व्यक्त करतो बोलायचं आणि नंतर चुकलं झाली असं म्हणायचं. यासाठी जीवनातील महत्वाचे कार्य म्हणजे विचार परत्वे आचार व आचार परत्वे विचार ही समतोल अवस्था प्राप्त होण्यासाठी ज्या कार्याची आवश्यकता आहे असे कार्य देहातील स्त्राव माध्यमातून होत असते व हे स्त्राव जीवनाला पोषक असे कार्य करतील अशी धारणा साधनेद्वारा त्या स्त्रावांना करून द्यावी लागते. हा म्हणजे एक ओंकार साधनेतून तेवढं काय काय होतं बघा, व्यवस्थित केलं की सगळं बॅलन्स होत आहे. अशा वेळी तुम्हा भक्त भाविकात फार मोठा गैरसमज निर्माण होण्याची कारणे अनुभवास येतात. ती अशी की ज्यावेळी तुमची देहिक धारणा समतोल नसते अशा वेळी निराकरणात अमुक एक गोष्ट तू करू नकोस असे सांगण्यात येते, तेव्हा आपण भक्तांना अशा तऱ्हेने वागणे हे अवघड होते. संकटी करू नका. संकटी कशी सोडायची, कोणत्या शक्तीला आव्हान केल्यानंतर ती शक्ती, आता तुम्ही लोन काढता ते उगीच लोन त्यामध्ये देतात का रे, मग काय करावं लागतं, काय करणार रे, नाही कशासाठी करणार आहे, तुमचा काय प्लॅन आहे त्याचं म्हणजे बरोबर माहिती घेऊनच करतात. मग ते म्हणलं गणपतीला तुम्ही संकटी केले आणि शक्ती बोलवली, कशाकरता बोलवली माहित नाही, सगळे ते करतात म्हणून मी करतो, मी करतो करतो. आणि मग ती काय शक्ती धारण व्हायला आली, ती नाही धारण झाली, मग ती जाऊन दुसऱ्या धडकती. म्हणून म्हणले संकटी चालून दुसऱ्या दिवशी घरात भांडणं व्हायची, लोकांनी कबूल केलं असं. म्हणून म्हटलं दादा म्हणाले हे असं आहे त्याचं कारण, म्हणून तुम्हाला बंद करायला सांगितलं. पण गुरुशक्ती कशी आहे, ती तुमच्याजवळ येईल, जेवढी धारण होईल तेवढी धारण होऊन बाकीची शिल्लक राहिलेली वरती राहील. हॉलमध्ये एंटर झाल्यावर हा म्हणता की नाही तुम्ही का, जे सगळे साधना करतात त्यांची धारण होऊन उरलेली शक्ती वरलेपण वरती असेल. आज पाऊल टाकलाय मनुष्य समाधानी व्हायलाच पाहिजे, ती जी शक्ती लगेच त्याच्यात धारण होती. अनुभव आहे नाही तुम्ही सांगा, एकदम बरं वाटतं एकदम. पण ह्या बाकीच्या शक्त्या तशा नाहीत, त्या त्यांना जर ते माध्यम पोषक नसेल तर ते लगेच धक्का मारणार. म्हणून संकट येतात दुसऱ्या दिवशी घरामध्ये भांडणं, म्हणून त्यांना गुरुमाऊली म्हणते गुरुशक्तीच्या. अशा वेळी निराकरणात अमुक एक गोष्ट तू करू नकोस असे सांगण्यात येते, तेव्हा आपण भक्तांना अशा तऱ्हेने वागणे हे अवघड होते. यावेळी आपल्या ठिकाणी असे विचार निर्माण होतात की आपण गुरुमार्गाच्या आहारी गेलो आहोत. मला लोकांना म्हणायचे तू फार गुरुंच्या आहारी गेलास वा, सगळ्यांना विचारून करतो सगळेजण. म्हटलं कुठल्या मुलीशी लग्न करायचं ते सुद्धा मी विचारून करणार आहे ना, काही त्यांनी अंधारामध्ये शिल्लक म्हटलं करशील का, हो करीन म्हटलं. असं
पण आहारी जायचं कशा करता आणि त्यांना जेव्हा एखादा गुरु आपल्याला सामर्थ्यान मिळतो तेव्हा त्याला आपण कमी पडतो ते कमी पडतच नाही. विश्वास ठेवून आलं ना इथपर्यंत कार्यामध्ये खंड पडला का बघा. माझी खूप इच्छा होती काय करायचं आराम करायचं नाही आहे पण कशी अरेंजमेंट झाली हे काय ठरवली आहेत काय आम्ही काका तुम्ही माझ्या बाजूला राहिल्या गोविंदा सगळे अरेंजमेंट कर असं काही ठरलेलं होतं मी कसं झालं मलाही आश्चर्य वाटतं. आणि काही ना म्हणजे सकाळी साधना व्यवस्थित होती आहे संध्याकाळचे सगळे आपले म्हणणं व्यवस्थित होत आहे दर बुधवारचा कार्यक्रम व्यवस्थित होत आहे. आज कुठेपर्यंत दोन्ही पुस्तकं मी गुरुप्रसाद वाचून झालं आत्मनिर्णय वाचून झालं याला गुरुकृपा म्हणतात. वस्तुत गुरुमार्ग हा आहारी जाण्याचा किंवा होण्याचा मार्ग नसून मार्गदर्शनाप्रमाणे देहिक अवस्थेचा इष्ट विकास करण्याचा मार्ग आहे. पण अशी देहिक अवस्था स्वाभाविक स्थितीत कार्यान्वित होत नसल्याने अशा तऱ्हेचे बंधन आपणास घालावे लागते. कारण आपली स्वाभाविक अवस्था ही आपणास प्राप्त करून द्यावयाची असते. याचा स्वाभाविक म्हणजे काय आणि अस्वाभाविक म्हणजे काय आहे. स्वाभाविक कुठलंही काम करत असताना तुम्ही प्रेमाने करत असता तुम्हाला कंपल्शन केलं काय काय हे तू केलंच पाहिजे म्हटलं काय होत परवानगी ना बदललं. तसं दादा म्हणायचे तुम्हाला अडचण जी आली आहे नीट फार इंटरेस्टिंग विषय आहे तुम्हाला जी अडचण आली आहे ती गत जन्मातल्या काय मी काहीतरी केलं म्हणून आज आली अडचण. पण ह्या जन्मातलं काय ना तुम्ही प्रेमाने सांभाळ सोडून ती अडचण दूर व्हावी म्हणून या कायला उपास करून त्याला शिक्षा देतात की नाही ती वाचेशी आणि मनाशी एकरूपच होत नाही. जोपर्यंत या वाचा मनाशी एकरूप होत नाही त्यावर पुण्यकर्म निर्माण होत नाही म्हणून तुम्हाला उपास सोडायला सांगितलं म्हणजे चूक केली. हे शास्त्रीय कारण समजलं की नाही. तुम्हाला एखादी गोष्ट स्वाभाविकता तुम्ही करता कंपल्शन केलं की नाही करत स्वाभाविक ती एकरूप होऊन काम चाललेलं असते पण तुमचं काम होते म्हणून त्याला जर असं केलं की ती त्याच्याशी एकरूप होत नाही ती अडचण आलीच. फार सुंदर आहे जर विषय समजला तर आणि सिम्पल आहे म्हणजे जीवनामध्ये सहज जग हे मुक्त स्थिती सहज तुम्ही वागत गेला तर मुक्त होणार आहात. पण काहीतरी भानगड करायच्या आता उशीर होत आहे म्हणजे माझ्या चांगल्यासाठी उशीर होत आहे हे बघायचं नाही लगेच आम्हाला गडबड झाली आहे लग्न ठरत नाही लग्न ठरत नाही. अरे पण बाशिंग पण आले त्या लग्न कसं ठरेल तुम्हाला काही झाली म्हणून काय लगेच मुली सगळी मुलगी मिळणार की असं प्रत्येक गोष्टीमध्ये कर्म ते आलं की ते फल देणार आहे पण त्याला मध्ये काहीतरी घालायचं आणि मग ते पुढं यायला सरकार झालं की अडचण समजतंय. म्हणून निवांत राहायचं करायचं आणि घबरायचं माझं वेळ की मला बरोबर होणार. पण अशी देहिक अवस्था स्वाभाविक स्थितीत कार्यान्वित होत नसल्याने अशा तऱ्हेचे बंधन आपणास घालावे लागते. कारण आपली स्वाभाविक अवस्था ही आपणास प्राप्त करून द्यावयाची असते. याचा बोध सूज्ञपणाने होत नसल्याने निराकरण म्हणून सांगितलेले बंधन आपण फक्त विचारात घेत नाही. अशामुळे ज्या स्वाभाविक अवस्थेचा समतोलपणा कृपाशीर्वाद प्राप्तीला पोषक आहे अशाचा लाभ घेण्याच्या कर्तव्यास आपण दुरावतो. हा म्हणजे काय म्हणू शकलं की आम्हाला गणपती सोडून म्हणजे सगळे जण हसले खूप हसले म्हटलं तुम्ही इतके दिवस गणपती बसवला तुम्ही बिन चप्पलचे नवरात्र चालत गेलात मग तुम्ही काय प्राप्त केलं एखादा दुःखी मनुष्य आला त्याला उदी दिलं त्याला बरं वाटतंय का तुम्हालाच बरं वाटत नाहीये दुसऱ्याला तर जाऊ दे म्हटलं आज आम्ही कोणतरी आला त्याला उंधी दिली किंवा उंधी फुकायला सांगितली किंवा एखाद्या बाईच्या ओटीमध्ये प्रसाद घातला तर त्यांना मुलं झालेली आहेत प्रार्थनावर म्हटलं तर त्याचं काम झालेलं आहे आणखीन ओंकार साधना म्हटलं आणि तिसरं काम झालेलं आहे कुणी बाळंतीण होत नाही तर संवेदना दिला तर ती बाळंतीण झाली ऐक नाही अनुभव तुम्हाला काय प्राप्त झालं काहीच नाही. मग आम्ही गुरुच्या आहारी गेलो का गुरुच्या अंडर गेलो सांगा लपते बसले ज्यांनी नावं ठेवली ना त्यांना तुला कामकाज जरी यावं लागलं म्हणजे गुरुंचं कसं असतंय बघा. ओंकार साधनेत स्थळ काळ व वेळ याला महत्व आहे. हा म्हणजे काय स्थळ आता बघा सकाळी आपलं स्थळ ठरलेलं आहे काळ ठरलेलं आहे वेळ ठरलेला आहे. स्थळ म्हणजे इथं काळ म्हणजे सकाळी 8:30 आणि वेळ म्हणजे सकाळची 8:30 सकाळ म्हणजे काळ आणि 8:30 म्हणजे वेळ आणि स्थळ म्हणजे
गॅलरी ही साधना करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळची, कारण या वेळेस मलमूत्र विसर्जन झालेले असते व त्यामुळे कफ पित्त व वात हे शरीरात समप्रमाणात असतात. त्याचप्रमाणे रात्रीच्या विश्रांतीमुळे देहिक शक्ती ताजेपणा आलेला असतो. यामुळे देहिक व आत्मिक शक्ती समतोलपणे कार्य करीत असतात. सकाळच्या वेळेप्रमाणे संध्याकाळची वेळही साधनेला पोषक असते, पण ती 50% पोषक असते, कारण अन्न सेवनानंतर ओंकार साधना केल्यास त्यात एकाग्रता होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही बरं सांगा? अन्न खाल्ल्याबरोबर रक्त प्रवाह पोटाकडे जायला लागतो, मग इकडे कमी झालं की सुस्ती येते. आता कारण सांगून सकाळी वेळच मिळत नाही, मग काय करायचं? मग करा निदान 50% तरी फायदा होईल, त्याच्यावरून निदान 10% होईल. शून्य काही पेक्षा निदान 10% तरी होईल. सकाळी ब्रह्ममुहूर्त बरोबर आहे का? म्हणजे तेच तत्व खाली आकाश, तेच तत्व येण्याचं आणि आकाश तत्व वर जाण्याचं ती जी एक वेळ. तेच तत्व यायला लागलं की आकाश तत्व जे खाली आलंय ना ते वर जायला लागतं हळूहळू. रात्री पानं म्हणून अशी लावलेली असतात बघा, रात्री उठून बघा अभ्यास करण्यासाठी काय 12:30 उठून उठलं तर पंधराची पानं अशी लावलेली असतात, म्हणजे आकाश तत्व असं खाली येतं, कारण तेच तर तुम्ही सूर्य नाही ना ते. तो पहाटेपासून तो असा भर व्हायला लागला त्याच्या उष्णतेची तशी, म्हणून 3:30-4 टाइम डेफिनेट नाही आहे. तो रोज ब्रह्ममुहूर्त लिहिला असतो 3:30 त्यावेळेला ते आकाश तत्व वर द्यायला लागतं आणि तेच तत्व यायला लागतं. त्या दोन्हीचा एक मध्य तो ब्रह्ममुहूर्त, त्यावेळेला साधना केली तर मॅक्झिमम पॉसिबल आकाश तत्वाची धारणा होती. म्हणून ते साधू संत वगैरे ब्रह्ममुहूर्तावर उठून सगळं करायचं. येत आहे पुढे ते आंघोळ वगैरे करूनच करायचं, आंघोळ झाली तर करायची. दादानी हे सोपं केलंय, आता आंघोळ करा म्हटलं की पाणी चालत नाहीये कारण सांग, म्हणजे माणसाला कारण पाहिजे. एक जनरल सांगतो नाही बघा, स्विचिंग बोर्ड ऑन केलंय तेव्हा चांगलंच आहे फ्रेश असत, पण आता पाणी नाही आलं तर आपलं हे चुकता का म्हणे ना. म्हणून मग सांगितलं 100% नाही तर 50% लाभ होईल की कन्सेशन. हा एक लोक दादा म्हणाले तुम्ही काय काय कारण सांगणार त्याच्या आधी तयारी करून चालू आहे मी, कारण तुम्ही काय विचारणार हे आता अभ्यास 300% केलाय मी. उद्या तुला माणूस बैठा येणार तो साधा तुझा नाही आहे म्हणून आमची तयारी करून घेतली आहे सांगायचे दादा. तर आता इथं पट लिहिले आहे, एक पट पृथ्वी त्याच्या 3 पट त्याच्यात 11 पट वायू 21 पट वायू आणि 108 पट आकाश आहे. म्हणजे ती तशी पट नाही आहे दादाने सांगितलं, पृथ्वीच्या 3 पट पाणी म्हणजे 3, या 3 च्या 11 पट म्हणजे 33 पट आणि 33 × 21 म्हणजे 33 च्या 21 पट म्हणजे 600 आणि 693 च्या 108 पट म्हणजे आकाश तत्व तेवढं झालं. म्हणून आपल्याला कमतरता पडते आकाश तत्वाची आणि आकाश तत्वाने म्हणून संबंध केला चालतो. दादा म्हणाले आकाश तत्व एवढं मोठं बोलाय मी आतापर्यंत बघितलंच नाही. ते जेव्हा खलती येतं रात्री त्यामुळे फळे उमलतात आणि त्याच्यामुळे सुगंध येतो, म्हणजे आकाश तत्व महत्वाचं आहे. आणि ते जेव्हा जास्तीत जास्त खालेलं असतं ते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला आणि मग तेच तत्वाला जायच्या बदल त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त त्या आकाश तत्वाची धारणा करून घेता. अन्न सेवनानंतर पचन क्रियेला ताबडतोब सुरुवात होत असते, म्हणजे अन्न खात असताना तोंडामध्ये जी लाळ तयार होते त्या लाळेमुळे अन्नाची प्राथमिक अवस्थेतील पचन क्रिया ही चालू होते. पचन क्रियेमध्ये देहिक शक्ती प्रवाहित होते व साधनेसाठी आत्मिक शक्ती प्रवाहित करावी लागते. म्हणूनच देहिक व आत्मिक शक्तींचा समतोलपणा असेल तरच साधनेत एकाग्रता होते. आता सकाळी साधना करायची होती आपली 108 नामस्मरण झालं समजत नाही तर पहिल्यांदा सारखं डोळे उघडून माळकडे बघ घड्याकडे बघ एका सुरात लाईत त्याचं समाधान. सकाळची वेळ ती बरोबर वेळ ठरली आहे सगळं, म्हणजे आंघोळ मुंघोळ झाले असतं गडबड नसती काही नाही,
एक अर्धा तास साधना केल्यानंतर दादा म्हणे अर्ध्या तासामधलं 100% फळ मिळालं पाहिजे. अर्ध का मतदानात गेला की इकडं 1 किलो तो वजन लावलं, 1 किलो साखर घेताना का 1/2 किलो घेता मग इथं का अर्ध्या तासात 100% ती गुरुसिद्धी धारण झाली पाहिजे. म्हणजे महिन्याभरात व्हायचं काम 10 दिवसात होतं. काय सांगतो नीट आहे का? काय समजलं? मी 70 वर्षी जर तयार होणार असेल तर तुम्ही 50 वर्षी तयार होतो, म्हणजे उरलेली 20 वर्ष मला इतरांच्या कल्याणासाठी वापरता येतात. म्हणून साधनेमध्ये पॉवर आहे. अजून नाही लक्षात आलं? वेळ वाचली ना. जर मनापासून केलं तर जी सिद्धता तुम्ही 20 वर्षात प्राप्त करणार आहे ती तुम्ही 5 वर्षात प्राप्त करता, म्हणजे 15 वर्ष तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळाले. याशिवाय एकाग्रता होण्यासाठी रक्त प्रवाह हा मेंदूकडे प्रवाहित व्हावा लागतो. आता बऱ्याच लोकांनी विचारलं दादा नासिकाकडे दृष्टी लावायची आम्ही असं करायचं. दादा म्हणे मी काहीही सांगितलेलं नाही, तसं नाही आहे. तुम्हाला काय करायचं तिथं बसून काय जमेल ते करा. मग तुमचं मन लागलंय का नाही लागलं मी विचारलंय का? म्हणजे त्याच्यात मागे जायचं काय? उगीच विचार कर बसायचं. म्हणजे मनच लागत नाही. कसं लागेल तुम्हाला? कुणी सांगितलं विचार करायला? पण ठीक आहे, विचार केला ना तर जाऊ दे. की म्हणाले मी तुम्हाला मन एकाग्र करायला सांगितलंच नाहीये. मग मी काय वस्तू नाही आहे उतरून ठेवली आणि साधने लई सांगून ठेवली अशी. तुम्ही करायचा प्रयत्न करा, वाचनी आणि म्हणायचं वाचनी आणि ह्याच्याने म्हणायचा प्रयत्न करा. तिथं मन येतं आणि 1 सेकंदमध्ये 8 वेळाच येतं, तेवढंच वाचन. सगळं तुम्ही काय विचारणार, काय सांगणार, काय उत्तर देत हे सगळं पहिलं रेडीमेड तयारच आहे. पण अन्न सेवन केलेले असेल तर या अन्नाच्या पचनासाठी शरीरातील रक्त पुरवठा पचनेंद्रियांकडे केंद्रित होऊन साधनेत मन एकाग्र होत नाही. ओंकार साधना करण्यासाठी सकाळी 5 ते 8 व सायंकाळी 6 ते 7:30 ही वेळ हिताची आहे. याचे कारण हे साधन करीत असता या साधन माध्यमाद्वारा आपणास आकाश तत्वाची अधिक धारणा करावयाची असते. सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर जेव्हा तेज तत्वाचा अस्त होतो, सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा ते आकाशातून खाली यायला लागत. अशा वेळी निसर्गत आकाश तत्व हे अधिक प्रमाणात पृथ्वी तत्वाकडे धारण होऊ लागलेले असते. याचे प्रत्यंतर म्हणून जर आपण आपल्या आसमंतातील झाडांचे निरीक्षण केले तर झाडांची पाने या आगमन झालेल्या आकाश तत्वाच्या दाबामुळे खाली लवलेली असतात. असे हे पृथ्वी तत्वाकडे धारण झालेले आकाश तत्व सूर्योदयाच्या वेळी तेज तत्वाच्या आगमनामुळे कमी होऊ लागलेले असते. अशा सकाळी व सायंकाळी साधना करण्याच्या वेळा एवढ्याच साठी लक्षात घ्यावयाच्या आहेत की निसर्गत आकाश तत्वाचा पुरवठा अधिक आहे. अशाच वेळी ओंकार साधनेद्वारे आकाश तत्व धारण करण्याची क्रिया आपणास सुलभपणाने प्राप्त करता येते. अशा वेळेलाच ब्रह्म मुहूर्त असे म्हणतात. म्हणजे तेज तत्वाचं आगमन आणि आकाश तत्वाचं गमन तो एक मिड पॉइंट. त्या वेळेला आकाश तत्व मॅक्झिमम असतं. आता वर जायला चालू झाले असतं आणि तेज तत्व खाली यायला लागले असतं. त्यावेळेला मॅक्झिमम आकाश तत्वाची तुम्ही धारणा करू शकता. म्हणून ब्रह्म मुहूर्तात उठायचं. तर आता उद्यापासून आकाश तत्वाची धारणा जास्त करायची असेल तर 4:30 उठायचं का? चला. त्यामुळे वेळी अवेळी ब्रह्मकर्म करण्यास बसणे व त्यावेळेस ब्रह्म मुहूर्त म्हणणे हे अज्ञानीपणाचे आहे. ओंकार साधना करण्यासाठी ज्याप्रमाणे वेळेचे महत्व लक्षात घ्यावयाचे आहे त्याचप्रमाणे ही साधना करताना बसण्यास दर्भासन, लोकरीचे आसन किंवा धूत वस्त्र घेणे अधिक हिताचे आहे. काय का? ते बॅड कंडक्टर आहे. तुम्ही बघा वरचं धारावचं फळ खालती का पडतं? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. तसं तुम्ही धारण केलेली शक्ती परवा आपण वाचलो ध्वनी लहरी ध्वनिली काही अंतरात गेला प्रकाश होतो आणि तुम्ही परत जेव्हा श्वास घेता तेव्हा ती प्रकाश म्हणजे शक्ती तुमच्या ब्रह्मनंदातून
स्थूल देहातून सूक्ष्म देहातून कारण देहातून नाभीपर्यंत जाते आणि नाभीपर्यंत गेल्यावर जर तुम्हाला आसन नसेल तर ती पायातून पृथ्वीत जाते. म्हणजे तुमच्यात धारण काही होत नाही. ती तशी न होता ही धारण झाली पाहिजे आणि आतला सगळं आंतरिक अवस्था विकसित झाले पाहिजे म्हणून ते बॅड कंडक्टर म्हणून आसन व्यवस्थित घेत आहे. आता आसन घेतात पाय जमिनीवर ठेवतात म्हणजे ती पायातून तिकडे जाते. पण काय किती दिवस साधना केली काय झालं अहो गेली कुठं. म्हणून ते सगळं आहे ना ते सगळं व्यवस्थित समजून घेऊन आचरणात आलं पाहिजे म्हणजे अनुभव येईल. म्हणून सांगतो नीट आपण बसलोय की नाही नीट आपण करतोय की नाही सगळं व्यवस्थित केलं तर तुम्हाला अनुभव यायलाच पाहिजे. बऱ्याच वेळा आपण साधना करण्यासाठी चटई पाट किंवा रंगी बेरंगी गालीचे वजा आसन घेतो ते घेणे हिताचे नाही. साधनेस बसताना धूत वस्त्र म्हणजे धोतर किंवा सफेद लेंगा घेण्यास हरकत नाही. मी साधनेला बसताना टावेल घेऊन बसतो की नाही म्हणजे ते पायातून जाऊ नये म्हणून मला कुणी विचारलं नाही टावेल का घेता. आज आसन दिलेलं मध्ये ठेवायचं नाही आहे तर ह्या तो लोकर वापरायचे म्हणून मी घालतात ते घट्ट आसन पाहिजे पूर्ण प्लेन आसन केलं तर 1000 रुपयाची लोकर लागते. साधं पांढरं व्हाईट कापड दूत वस्त्र सांगितलं त्याचे ते घालून वर दूत वस्त्र घालावं. एकूण बॅड कंडक्टर असायला पाहिजे सगळी शक्ती तुमच्या देहात धारण व्हायला पाहिजे म्हणजे लवकर अनुभव येईल. बरोबर आहे इन्सुलेशन. आज अत्याधुनिक शास्त्राप्रमाणे जी कृत्रिम धाग्याची वस्त्रे आपण परिधान करतो म्हणजे टेरिकॉट कृत्रिम धाग्याची वस्त्रे त्यामुळे ओंकार साधनेत निर्माण झालेल्या लहरी या कृत्रिम धाग्या परत्वे शरीरात धारण होण्याच्या क्रियेत अडथळा होतो म्हणून ती वस्त्रे साधनेच्या वेळी न वापरणे अधिक हिताचे होय. रंगीबेरंगी सुद्धा साडी घालायची नाहीये. तुम्ही साधना केली आज एक दिवस रंगीबेरंगी साडी घातली त्यातनं रंग धारण झाला की तो घालवण्यासाठी महिन्याभर की साधना फुकडतात. बरोबर सांगायचं आमचं काम आहे. अनुभव येत नाही म्हणता की नाही तुम्ही पण असं अशामुळे अनुभव येत नाही. रोज पांढरा म्हणजे त्याच्या पर्टिक्युलर राहायलाच पाहिजे. पांढरी साई मॅन पांढरा प्रभू म्हणजे तो घालणं. तुम्ही लाल रोज घातलात की त्याचा लाल कलर आत जातो. आता पुन्हा अनबॅलन्स झाला तो बॅलन्स करण्यासाठी पुढची महिन्याची साधना ते बॅलन्स करण्यामध्ये गेली मग तुम्हाला अनुभवापासून तुम्ही आणखी दूर गेला. आसन सुद्धा ते नो इकॉनॉमी चांगलं घटमुट आसन त्यातनं काही गेलंच नाही पाहिजे खाली असंच घ्या. आपण भक्तांनी अनेक प्रकारच्या साधनांचा अवलंब गुरु मार्गदर्शनाप्रमाणे व ऐच्छिक म्हणून आजपर्यंत केला पण ह्या साधना माध्यमातून आपण भक्तांना कदापिही काया वाचा मनाचे एक रूपत्व अंगीकारलेल्या साधनेशी झाले आहे याची अनुभूती अनुभवण्यास मिळाली नाही. काही नाही पूजा करताना 56 फोन येतात म्हणजे पूजेकडे लक्ष नाही ते बोलताना व्यवहारात बोलायचं हे करायचं बाजूला स्वयंपाकघर असे मध्ये वाचतो शिर्याचा कुणीकडे लक्ष काया वाचा मन एकदा क्षणभर तरी एकरूप झालंय का नाही. बरोबर आहे ना रोज तिथे बसले की बाद नाश्त्याला शिरात आलाय आलं मन तिकडे शिर्यात गेलं पूजा वस्तू काय असते नाही नाही. एक जनरल सांगतो की आपण म्हणतो आपण एवढं केलं का अनुभवाला नाही पण ते प्रॉपर वे केलं का तर अनुभव येईल ना. प्रॉपर वेने केलं नाही म्हणून अनुभवाला नाही म्हणजे देव खोटा केला आपण. पण आपण खोटे आपण खरे म्हणा मग आपण खोटे म्हणायला तयार नाही. एक खिशात चितर पैसे ठेवले खाली भोग आहे मग येत जाऊन कुठं तर निघून जात. याचे कारण आपण ज्या साधनांचा विचार साधना बरोबर झाली असेल तर आता मी अनुभव म्हणून सांगतो तुम्ही असं जेव्हा बसता तेव्हा इथून असे चटचट चटचट असं फुंगे येतात इलेक्ट्रिकल हे स्पार्क दिसतो हा मग असं तुमच्या धारण धारण ती जास्तीची शक्ती बाहेर राहते असं बसल्या आता सांगितलं म्हणजे आमच्या मुंगे येत नाही साधना बरोबर म्हणून उद्यापासून आम्ही साधनच येत असं म्हणून सांगायचं सुद्धा अवघड वाटतं. संवेदना सुद्धा केव्हा द्यायला लागलात ना तर तुम्हाला पाठीत नाही इथनं अशा येतात शॉप साईट
मी अनुभव म्हणून सांगतो आमच्या सुनेला कावेरीला तिथे नवऱ्याला संविधान द्यायला सांगितले तेव्हा काही झालं नाही. म्हटलं तो नवरा बायको म्हणून संविधान दिल्या म्हणून काही म्हणाला. मी पण तिला संविधान दिलं. ती म्हणजे काका तुम्ही संविधान खोटं सांगत नाही हा गुरुप्रसादला शिवून सांगतो. ती म्हणजे एकदम सटक झालं म्हणून नवऱ्याने बायकोला संविधान द्यायच्याच नाही दुसऱ्यांच्याकडनं संविधान द्यायच्या. पण ती साधी काय ना मनात अशी होती तर हे अनुभव म्हणून तुमच्यापुढे ठेवले की हे असा अनुभव येतो. नंतर संविधान दिल्यानंतर त्याला पण ते असं वाटलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा ह्या पाठीपण असं मुंग्या येतात. आता सांगितलं म्हणजे आम्हाला मुंग्या येत नाही म्हणजे आम्ही संविधान द्यायच्या की नाही मग आम्ही संविधान देणार आणि हे चालू होतं म्हणून बोलायचं नाही. कारण का आम्ही कायमसाहेब असू शकत नाही ना. पुढच्यानंतर मार्ग पुढे जायला पाहिजे. चला याचे कारण आपण ज्या साधनांचा विचार पारमार्थिक अवस्थेची प्राप्ती होण्यासाठी करीत होतात तत्पूर्वी प्राप्त झालेले देहिक माध्यम व त्याची निसर्ग परत्वे कार्यपद्धती काय आहे हे वैद्यकीय शास्त्राप्रमाणे विचारात घेतले नाही. प्राप्त झालेल्या देहिक माध्यमाच्या इष्ट कार्यार्थ आपण काया वाचा मन हे विचारात घेतो. ही ह्या प्राप्त झालेल्या देहिक माध्यमाची स्थूल अवस्था होय. पण ह्या स्थूल माध्यमाची अंतर्गत कार्यरचना जाणणे हे महत्वाचे आहे. आंब्याची साल कवच म्हणून आहे. तुमचा संबंध कशाची आहे? रसाची आहे. आणि तसा आंबा खायची इच्छा झाली तर मग कोळीची आहे. म्हणजे रसाशी संबंध आहे की नाही. रस ह्या स्थूल देहाचा अर्थ तुमचा शब्द स्पर्श रूप रसानंद हा रस म्हणजे सूक्ष्म अवस्थेची आहे. कारण तुम्ही जे प्राप्त केलेलं आहे ह्या देहाने प्राप्त केलेलं आहे ते कार्यान्वित कशाने करायचं आहे? शब्दाने धातूचं कल्याण होते किंवा उदीने स्पर्शाने किंवा बघण्याने. शब्द स्पर्श रूप म्हणजे डोळ्याने बघितलं की ते रूप ते तत्वाने दिसलं. रूप रस आणि गंध रसाळ वाणी. आणि मग तुमचे ह्यांच्याकडे गेलं की काम होतं तशी तुमची कीर्ती म्हणजे कीर्तीचा सुगंध. अशा पाच तन्मात्रातून कार्य करायचं आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि किती सुंदर आहे. त्यासाठी हे कवच व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून ते भजन घे देह शुद्ध करून ये भजन निरंगावे आणि कांचे नाठवावे गुण दोष. गुण पण आठवायचे नको. सोन्याची बेडी म्हणजे बेडी नव्हे का? सोन्याची बेडी घालून घेऊन जातो म्हणजे सोन्याची बेडी म्हणून बेडी घालून घेतो का? म्हणजे चांगलं पण नको वाईट तर नकोच आणि त्याचं ध्यान करत बसायचं. किती सुंदर सांगितलंय. केव्हा पण सांगितलंय पण ते नुसतं हे भजन म्हणायचं देह शुद्ध करून येईल. देह शुद्ध म्हणजे काय? सनलाईट साबण लावून वरण सगळं शुद्ध करायचं पण आपली घाण दिसतच नाही. आणि गांचे नाटक एकूणच दोष ते पहिले आठवायचे म्हणून कसले अनुभव गेले नाही. असा विषय आपल्या अभ्यासात किंवा अनुभवात न आल्याने साधन सेवा करत राहायचं. अंगीकारलेली साधन सेवा काया वाचा मनाने करणे म्हणजेच आपली साधक अवस्था अशा विचाराने साधना प्राप्तीतून सिद्धता करणे एवढेच कर्तव्य आपण विचारात घेतले. देहिक माध्यमाची स्थूल अवस्था म्हणजे काया वाचा मन. हे नित्याने उच्चारले जाणारे शब्द असल्याने अंगीकारलेले साधन काया वाचा मनाशी एकरूप करणे एवढीच साधन मार्गातील प्राप्ती अशा अनुभवाने जे आजपर्यंत आपण साधन केले त्यामुळे आपल्या जीवनातील सुख शांती समाधान प्राप्त करण्याचे साधन जरी आपण विचारात घेतले तरी त्या अंगीकारलेल्या साधनांचा वर्षानुवर्षे अंगीकार करूनही देहिक अवस्थेचा विकास योग्य प्रकाराने आपण करू शकला नाही. देहिक अवस्थेचा विकास म्हटलंय. देहिक अवस्थेची वाढ म्हटलं नाहीये. कळलं तुम्हाला? म्हणजे ही वलय नको काही नको आणि संबंध काया वाचा काया शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून त्याचा शब्द ते विमोचन करणे कायेला विमोचित केलं आणि आत्म्याला दीक्षा दिली. वलय जी होती तुमच्या कायाच्या होती उपास केलेली व्रत केलेली बिनचप्पलनी चाललेली ती सगळी साठलेली होती. नुसतं करत जायचं दीड नमस्कार घातलेली. त्या दीड नमस्कार घालताना किती त्रास होतो की काया म्हणजे मी काही केलं नसताना मला तू त्रास देतस ना काम होणारच नाही. कुणी सांगितलं?
आणि कुठल्या पावतीत असं आहे की तुम्ही दीड नमस्कार घातले मी तुमचं काम करतो म्हणून ते माणसाने तयार केलं हा तरी दीड नमस्कार नेमक्याला चालतं हा आतला गे इथला गे देहिक अवस्थेचा विकास योग्य प्रकारे आपण करू शकला नाही प्राप्त झालेल्या देहिक अवस्थेचे जे सूक्ष्म कार्य आहे ते देहाबाहेर नसून देहाच्या अंतर्गत रचनेत सामावले असल्याने त्याचा हितसंबंध आपल्या नित्याच्या साधनेशी अधिक आहे असा सूज्ञ विचार कोणीही आपणास न करून दिल्याने बाह्य देहाच्या स्थूल अवस्थेतील कार्यरचनेवरच आपण भक्तांनी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला म्हणून वर्ण बघितल्यावर वर्ण बघितल्यावर साल बघितल्यावर आंबा कसा आहे ते कळतं सालीला जर डाग पडले असले तर तुम्ही काय म्हणता आत कुजलेला असतो तो म्हणजे कळलं ना म्हणून त्यांनी सांगितलं स्थूल देहाचं बरोबर सगळं व्यवस्थित जर असेल तर आतल्या सूक्ष्म देहाचं कार्य नंतर होणार आहे तुमच्या शब्दातून स्पर्शातून रूपरसगंधातून समजतंय की नाही ते बाह्य देहाच्या स्थूल अवस्थेतील कार्यरचनेवरच आपण भक्तांनी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला म्हणून सगळे हे केलं उपास केले तपास केले व्रत केले गेले याचा स्पष्ट खुलासा म्हणजे ज्या देवदेवतांच्या कृपाशीर्वादास पात्र होण्याची पात्रता आपणास प्राप्त करावयाची होती ती प्राप्ती होण्यासाठी व्रतवैकल्ये उपास तपास जपजाप्य इत्यादी बंधने या स्थूल देहावर लादून अंगीकारलेल्या साधनेला सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण केला पण ह्याला बंधना घालून सिद्ध करायचा प्रयत्न झाला नसता साधना करून ती जर धारणा स्वच्छ आतलं करून जर धारणा केली असती तर तुम्हाला झालं असतं ते दादाने केल्यानंतर समजतंय का समजत नाही अवघड आहे जरा आपण ह्या देहाला बंधन घालून काही साध्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसं दादा मग ह्या देहाला बंधन घालायचं नव्हतं तर हा देह शुद्ध करून आतल्या अवस्था विकसित करायच्या होत्या सूक्ष्म देहात मग तुम्हाला सूक्ष्म देहातून कर्मधारण झालेले ते ह्या देहाशी कृपून तुम्हाला फल देणार आहे पण ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय नाही सिंक्रोनायझेशन नाही आहे पण जेव्हा क्रमशः गुरुकृपाशीर्वादाने आपणास हे दीक्षांत विधी देण्यात आले त्यापैकी उपासना दीक्षा नामस्मरण दीक्षा व अनुग्रह दीक्षा ह्या दीक्षा देण्याचे प्रयोजन म्हणजे ज्या काया वाचा मनाने आपण नानाविध साधनांचा अंगीकार केलात त्या साधना आपण करीत असताना साधना ह्या जरी गुरुकृपाशीर्वादाने सिद्ध होत्या तरी ज्या देहिक माध्यमातून म्हणजे काया वाचा मनाने त्या धारण करावयाच्या होत्या ते देहिक माध्यम अविकसित असल्याने त्या दीक्षा परत्वे प्राप्त होणारा परमानंद आपण भक्त अनुभवू शकला नाही म्हणजे ते धारण करून रक्तात धारण करण्यासाठी रक्तामध्ये दोष एवढे भरले होते की जागाच नव्हती म्हणून तो देह शुद्ध केला विमोचनाने बाहेरचे वलय आणि त्या रक्तातले दोष सगळे काढले विमोचित करून जेव्हा जागा करून दिली आणि देह पण शुद्ध झाला तेव्हा करीत असलेले साधना श्वासावटे धारण होऊन तुम्हाला अनुभव यायला याच्यापूर्वी आपल्याला हे काय धारण करायचं असतं वगैरे काय माहीतच नव्हतं साधू संतांनी जरी ते नॅचरली व्हावं म्हणून तुम्हाला तीर्थप्रसाद घ्यायचं म्हणजे धारणाच होती पण आज जागा नव्हती जो पण रक्तात दोष आहे विमोचनात कोणीच आत घातला नाही ऑलरेडी आधी भरलेलंच आहे त्याच्यामध्ये ते एवढंच प्रसाद देऊन काय करणार निगेटिव्ह बाजू 9 डोके आणि 1% प्रसाद गेला तीर्थ गेलं समजतं येतात 99% जी अशुद्धता आहे ती एवढ्या 1% तीर्थ घेऊन किंवा पंचामृत घेऊन किंवा देवाचं तीर्थ घेऊन गेली नाही म्हणून तुम्हाला अनुभव आला नाही म्हणून तुम्ही काय म्हणाला देव खोटा आहे काही उपयोग नाही जाऊन यासाठी आपण भक्तांना पुढील अवस्थेच्या दीक्षा म्हणजे गुरुदीक्षा व कारण दीक्षा ह्या देण्यात आल्या यापैकी गुरुदीक्षा ही जी आपण भक्तांना देण्यात आली तत्पूर्वी आपल्या काया वाचा मनाची शुद्धता अन्य दीक्षा परत्वे झाल्यावरच देह शुद्ध करून निर्भजन निरंगवायचे सांगते काया वाचा मनाची शुद्धता अन्य दीक्षा परत्वे झाल्यावरच ह्या शुद्धता प्राप्त झालेल्या काया वाचा मनास गुरुदीक्षेशी एकरूप करून तुम्हा भक्तांची पारमार्थिक अवस्थेतील
साधक अवस्था ही सिद्ध करण्यात आली. हा म्हणून दादा नेहमी सांगायचे कारण दीक्षा जेव्हा दिली तुम्हाला या देहामध्ये दोष अजिबात राहिले नाहीत, म्हणजे दोषांचं कारण जेव्हा राहिलं नाही तेव्हा कारण दीक्षा दिली, म्हणजे देह सगळा शुद्ध केला. बरोबर समजलं. या पुढील महत्वाची अवस्था म्हणजे सिद्ध अवस्था. ही प्राप्त होण्यास जी कारण दीक्षा कारणीभूत झाली याचे प्रधान कारण देहिक अवस्थेच्या कायावाचा मनाशी नसून देहाच्या सूक्ष्म अवस्थेशी हितसंबंधित आहे. ती सूक्ष्म अवस्था आपल्या नकळत देहाच्या अंतर्गत रचनेत कार्यान्वित होत असते. त्याच्या हितसंबंधात आपण जरी ज्ञान अज्ञानाने जाणते नसतो तरी त्याचे अस्तित्व आपल्या नित्याच्या आचार विचारातून अनुभवास येण्याने आपली प्राप्त जीवनातील देहिक अवस्था किती अविकसित आहे हे अनुभवास येते. बोलण्यात बॅलन्स नसतो, स्पर्शामध्ये बॅलन्स नसतो, शब्द स्पर्श रूप रस वाणीत रसाळपणा बोलणं. एखाद्या तुम्ही लेक्चर ऐकलं काय रसाळवाणी असं बोलता की नाही, म्हणजे कुठे जाऊन भेटती आणि यांची रसाळवाणी कुठे जाऊन भेटती व्यावहारिक बोलायला समजत नाही. म्हणजे त्या अवस्था आहेत, पण जसं चोराच्या पुढे पोलीस असतात आणि सत्पुरुषांच्या मागे पोलीस असतात, म्हणजे काय समजलं. षडविकार, गुन्हेगार असेल ते पोलीस पळून जाईल म्हणून पोलीस पुढे असतात आणि एखादा मोठा म्हणजे त्याच्यामुळे ते संरक्षण म्हणून मागणं जातात. ते आपण हे चोर आहे पोलीस चोर आहे आपण ते सत्पुरुष व्हायचंय, म्हणजे ते षडविकार आहेत ते पहिल्यांदा आपण इतरांसाठी वाईट म्हणून वापरत होतो ते षडविकार षडविचार म्हणून वापरायचे. फार सुंदर आहे, फार सुंदर समजलं. तर असे अनुभवास येणारे आचार विचार हे स्वभाव धर्माप्रमाणे इतरांच्या हितार्थ किती आहेत व सवयीप्रमाणे आपण त्यांचा नित्याने वापर किती करतो आहोत हे आपण कधीच जाणते होत नाही. यासाठी प्राप्त झालेल्या साधक अवस्थेत साधकाचे प्रधान कर्तव्य म्हणजे जी अवस्था गुरुकृपाशीर्वाद परत्वे प्राप्त होऊन काया वाचा मनाचा जो विकास झाला आहे त्या अवस्थेचा अनुभव हा अनुभवणे व पूर्वीच्या सवयी परत्वे लागलेली सवय इतरांच्या अनुभवास न येईल याची दक्षता बाळगणे हे होय. म्हणजेच पर्यायाने साधक अवस्था प्राप्त झाली असे म्हणता येईल. म्हणजे काय, पहिल्यांदा आपण कसे होतो आणि एक 8-10 वर्ष सेवा केल्यानंतर आपल्यात काय बदल झाला हे लोकांनी सांगितलं पाहिजे. पहिल्यांदा फार आदर्श यायचे होते आपण आता एकदम नाही तर पहिले आहेत तसेच आहेत. म्हणजे 10 वर्ष काय केलं समजलं की नाही. ठीक आहे, पाणी घालायचं असेल तर शुद्ध करायचा प्रश्न येईल, स्वच्छ असेल तर स्वच्छ करायचा प्रश्नच येत नाही. आता सिद्ध अवस्थेची सिद्धता होण्यासाठी श्री गुरुनी कृपावंत होऊन जेव्हा आपण भक्तांना कारण दीक्षा दिली आहे ह्या दीक्षेची ओळख अजूनही आपण भक्तांना पूर्णतः न होण्याने आपल्या आचार विचारात इतरांना सुख समाधान देण्याचे जे कर्तव्य या कारण दीक्षेपरत्वे करावयाचे आहे अशा वेळी आपल्या नित्याच्या आचार विचार सवयींपरत्वे जे आचार विचार इतरांच्या जीवनात दुःख तथा अशांतता निर्माण करीत आहे अशा आचार विचारांचा हितसंबंध कारण दीक्षा प्राप्त करते होऊनही आपण पूर्व कर्माशी लावतो. सिद्ध म्हणजे काय, आता साधक म्हणजे इनिशियल स्टेज. पहिल्यांदा आपण जातो आपल्याला काही माहीत नसतं, हळूहळू तिथलं माहीत द्यायला आपण साधना करायला लागतो. साधना हळूहळू करून ती धारण झाल्यानंतर एक माध्यम विकसित होत 19 माध्यमं जेव्हा सगळी विकसित होतात तेव्हा तर सिद्ध पुरुष. अशा सिद्ध माणसाला प्रसिद्धीची आवश्यकता असत नाही, हे हळूहळू होणार आहे, एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही. आणि नंतर शेवटी साध्य काय, पहिली साधक अवस्था मग सिद्ध अवस्था, आणि साध्य काय, अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर इतरांच्या कल्याणासाठी आपण निराकरण सांगणे
साधना शिकवणे, नंतर मुलाखत सांगणे, विषय वाचून सांगणे, म्हणजे ज्याच्यातून इतरांचं काही कल्याण होईल म्हणजे साध्य आहे. म्हणून म्हटलं की तुम्ही इतकी जर उपास संकट टेकला इतकं केलं गेलं कुठं, त्याच्यातून तुम्हाला काय साध्य झालं? नाही साध्य झालं. आद्य कार्यक्रम म्हणजे आपला आपला विषय काय होता? फक्त संसार चांगला चालला पाहिजे, खूप पैसे मिळाले पाहिजे, त्रास न होता आम्ही असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, म्हणजे ज्या आहेत गोष्टी तिथून ज्या सोडून जायच्या आहेत त्या प्राप्त करण्यामध्ये आपलं डोकं होतं. पण त्या एक दिवस सगळं हिथं सोडून जायचं आहे आणि तिथं घेऊन जायचं काय त्याचं काय? म्हणून मी मागे एकदा सांगितलं हे बच्चा जो बैठा है जो चीजे नाही चाहिए बहुत जमा की है और जो चीज चाहिए उसका पता ही नहीं है. सत्कर्म अशा पुढे जाताना सांगायचं असं आहे की जरा आता एकदम सगळं गेलो म्हणजे सगळं एकदम जेवण सगळी थोडं असं होत नाही, थोडी मध्ये अडचण आली की अजून माझ्या पूर्वकर्मात जन्मातलं काहीतरी फायदा वाटतं असं म्हणायचं. कारण का सवय येते इंद्रिय पडले वळण इंद्रियाची तावर राहता म्हणजे सुरती वशी आहे सारखी लढायची सवय लागली असते तसं नाही आहे. म्हणून ते तुमचा विचार पहिले बदलायचे. आता गुरु भेटलेत ना थोडं काहीतरी असं नाही जेवणात काही सगळं शिरात खात नाही, आपण तिखट खातो मीठ खातो नंतर आंबट खातो खारट खातो. तसंच जीवनामध्ये थोडं दुःख आलं तरी त्याचा संबंध पूर्वकर्माचे वगैरे लावायचं नाही. तुम्हाला आता पूर्वकर्म वगैरे काही राहिलं नाही आहे, सगळं गुरुंनी स्वच्छ करून दिलं आहे. ते हळूहळू विचार बदलून चांगला आचार विचाराने हे जीवन व्यवस्थित जगायचंय. अशा आचार विचारांचा हितसंबंध कारण दीक्षा प्राप्त करते होऊनही आपण पूर्वकर्माशी लावतो किंवा जन्मजन्मांतरातील इतर काही दोष परत्वे माझ्या ज्ञान अज्ञानाने हे घडते आहे असे स्पष्टपणे सांगतो. अशा वेळी सूज्ञ भक्तास अशी जाणीव व्हावयास पाहिजे की वरील निवेदनात लिहिल्याप्रमाणे पूर्वजन्म परत्वे असणाऱ्या दोष परत्वे असणारे कारण जेव्हा अस्तित्वात नाही अशी अवस्था प्राप्त होते तेव्हाच कारण दीक्षा प्राप्त होते. म्हणून एखादी अडचण आली तरी माझ्या पूर्वजन्म असं म्हणू नका. जेव्हा तुमच्या ह्या देह माध्यमामध्ये किंवा या प्राप्त जन्मामध्ये दोष राहिले नाहीत अशी अवस्था झाली तेव्हाच कारण दीक्षा दिली आहे. समजतंय? तेव्हा एखादा अडचण आला तर लगेच निगेटिव्ह विचार करून तसं काही करायचं नाहीये हे आलंय ना हे पण जाईल. तेव्हा कारण दीक्षा प्राप्त होते म्हटल्यावर नित्याच्या सवयीप्रत्वे जी आचार विचारांची देवाणघेवाण आपल्या अज्ञानाने होते त्याचा हितसंबंध पूर्व जन्माशी जोडणे हे चुकीचे आहे. यापेक्षा आपल्या ज्ञान अज्ञानाने आपल्या हातून घडत असलेले आचार विचार हे पूर्वीच्या सवयी परत्वे आहेत याचा विचार करून जर आपण भक्त इतरांना सुख समाधान होईल अशा आचार विचारांशी एकरूप झालात तरच प्राप्त जन्मात प्राप्त झालेली कारण दीक्षा आपण भक्तांनी गुरुकृपाशीर्वादाने जतन केली आहे असे म्हणता येईल. ही देहिक अवस्थेची आचार विचार परत्वे होणारी क्रिया जतन करण्याचे कर्तव्य कारण दीक्षे परत्वे आपण भक्तांनी विचारात घेतले म्हणजेच आपणास प्राप्त झालेली साधक अवस्था ही पुढील अवस्थेची प्राप्ती होण्यासाठी सिद्ध झाली असे म्हणता येईल. यापुढील सिद्ध अवस्था गुरु मार्गदर्शनाप्रमाणे ज्या ओंकार साधनेच्या मार्गातून धारण करावयाची आहे ती धारणा क्रिया जरी ओंकार साधनेतून धारण होणार आहे तरी ज्या देहिक माध्यमातून ही साधना सिद्ध होणार ती सिद्धता होण्याचे कार्य देहिक माध्यमाच्या सूक्ष्म अवस्थेचे अंतर्गत कार्य म्हणजे पचन क्रिया श्वसन क्रिया व रक्ताभिसरण क्रिया या तीन अवस्थे परत्वे जे हे देहिक माध्यम कार्यरत होत असते त्याचा विचार करणे हे महत्वाचे आहे. या तीनही अवस्थांपैकी पचन क्रिया हिचीच जाणीव फक्त आपणास होत असते. म्हणून सात्विक अन्न किंवा ही साधना केल्यावर झालं ते जेवण कमी होतं म्हणून त्या पचनक्रियेवरती भयंकर लक्ष ठेवायला सांगितलं जाणार नाही.
पचन अन्न सात्विक अन्न खाले की सात्विक विचार तयार होतात. आपण परवा ते यांचा व्हिडिओ बघितला आहे की अन्न त्याच्या शेगडीची पूजा करायची आणि मग अन्न करायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा त्याच्यावर तुळशी पत्र घालायचं म्हणजे ते शुद्ध सात्विक अन्न गेलं शुद्ध सात्विक रस तयार होईल. त्या शुद्ध सात्विक रस आपण निर्माण झालेल्या रक्तातून शुद्ध विचार निर्माण होतील. शुद्ध विचार झाले की शुद्ध आचरण होईल मग चांगलं बोलणं येईल. म्हणून पचन गुरुमार्गी झाल्यानंतर जेवण कमी होतं तर ते अट्टहासाने जास्त जर जेवलो तर ती जी गुरुशक्ती धारण झालेली ती पचनात खर्ची पडेल. म्हणून दादानी एक वाक्य सांगितलं होतं की संडास धुवायला केसराचं पाणी वापरत नाही. म्हणजे ती तुम्ही धारण केलेली शक्ती इतरांच्या कल्याणासाठी वापरायची ती जर पचनार्थ वाचली तर म्हणजे अगदी हीन कारणासाठी वापरली म्हणून असा शब्द वापरलाय. समजलं? ही जाणीव म्हणजे देहिक शक्ती परत्वे जे कार्य आचार विचाराने आपण करीत असतो अशा देहिक शक्तीची कमतरता निर्माण झाली की आपणास भूक जाणवते. अशा वेळी आवश्यक त्या अन्न सेवनानंतर ही कमतरता जाणवत नाही. ही अन्न सेवनाची क्रिया केल्यावर पचन क्रियेच्या कार्यातून सेवन केलेल्या अन्नाचे अन्न रसात रूपांतर होऊन त्याचे रक्तात रूपांतर होते व रक्ताभिसरणाचे कार्य सुरू होते. असे रक्ताभिसरण देहात होत असताना रक्तात धारण झालेले अशुद्ध वायू शुद्धीकरणासाठी श्वसन संस्थेकडे पाठविले जाऊन आपण नव्याने जो श्वासोश्वास करतो अशा वेळी शुद्ध हवेच्या श्वसनाने रक्तातील दोष बाहेर काढून उच्छवास क्रियेने ते शरीराबाहेर फेकतो. अशी ही रक्ताभिसरणाची आपल्या नकळत होणारी जी क्रिया आहे त्या नैसर्ग क्रियेचे पुढील अतिमहत्वाचे कार्य म्हणजे आपल्या ह्या देहिक माध्यमाची उभारणी ज्या अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय व आनंदमय अशा कोशांद्वारे झालेली आहे त्या कोशातील दोष विसर्जन करणे हे होय. हा म्हणून नाभी हृदय कंठला ब्रह्म ही पाच स्थान त्या पाच स्थानाशी अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय हे पाच कोश आहेत. त्या पाच कोशामध्ये 19 माध्यम आहेत आणि ती 19 माध्यम आणि ते पाच कोश रक्तमय आहेत. म्हणजे रक्त शुद्ध झाला की ते पाच कोश शुद्ध होतात. तुमची 19 माध्यम शुद्ध होतात आणि ती एकमेकाला जोडून दिली जातात. ती सेवक अवस्था. सगळ्या एकाच गुरुशक्तीचं रक्त सगळीकडे बाहेर लागलं सगळे एक झाले ना. हा कोश इथं नेऊन ठेवला म्हणजे काय? हा कोश उचलला मी उचलले आणि इथं नाही नेऊन ठेवली. ही रक्त आणि इथलं रक्त याच्यामध्ये गुरुशक्ती आहे म्हणजे हे पाचही सगळे एक झाले. समजलं नाही? हे सिंपल आहे. तेवढं झालं की तुमचं जीवन ईश्वरमय झालं. परवा वाचलं आपण इथून एवढं जीवन आहे हे साकार करायचं आहे आणि ते ईश्वरमय करायचं आणि ते साधनेतून होतं. ते कसं होतं ते सांगितलं. वनल्यानं ब्रह्मरण जातो सुकुल त्यातून सुकुमधातून इथंपर्यंत या अग्नीपर्यंत जातो. पहिला अग्नी नुसतं पचन करायचं काम करत होता तो 10% पचन क्रियाकडून उरलेला तुम्हाला ज्ञानी करायसाठी वापरला जातो. म्हणजे वाल्याकडून होता तो वाल्मिकी झाला. तुम्ही दानव होता ते देव झाला. बर म्हणजे तुमचं जीवन ईश्वर मिळालं. किती सोपं आहे. सिम्पल. एवढं सोपं मला वाटतं कुणीच सांगितलं नाही. असे कोश आज आपण भक्तास जरी प्राप्त झाले आहेत तरी पूर्वीच्या अनेक जन्म परत्वे असणारे आपल्या जीवनातील विषय हे प्रत्येक जन्मात काही ना काही कारण परत्वे आपण आपल्या बरोबर घेऊन येतो. हे बघा ते अन्नमय कोशामध्ये इथं जन्म कर्म आहे. इथं जन्म जन्मांतर आहे. प्राणमय कोशात इथं मातृपितृ मनमय कोश इथं इतर जन इतर देवाजी पाच कोशाशी पाच ऋणानंद जोडलेले आहेत आणि त्या पाच ऋणानंद परत पुष्कळ दोष आहेत. अनेक जन्मातले त्या जन्मातले त्या जन्मातले ते येतात आणि ह्या जन्मातल्या कोशपर्यंत ते कार्य करतात. म्हणजे या जन्मातले कोश अजून कार्य करायचे आहेत पण त्याच्यामध्ये अडथळा हे गतजन्मातले आणतात. म्हणून रामदासाने सांगितले की मनाचवाची रे पूर संचित केले त्यासारखे प्राप्त झाले. ते दादानी बदलून विमोचन करून ते स्वच्छ करून दिले तुम्हाला.
आता जे कोष प्राप्त झाले ते गुरु कृपाशीर्वादाने प्राप्त झालेले आहेत, म्हणजे बाकीचं सगळं काढायचं आणि साधना करून आपलं आयुष्य चांगल्या विचारून, म्हणून ह्याच्या पुढचं जीवन तुमच्या विचारावर अवलंबून आहे असं 10 वेळा सांगितलं दादांनी. विचार करून माझं सगळं भलं होणं मला दादा व्हाल आणि माझं काय होणार म्हटलं पहिला होता तसा होती असं म्हणतात. म्हणून चांगले विचार करायचे आणि वर्तमान काळ चांगला ठेवायचा. असे कोष आज आपण भक्तास जरी प्राप्त झाले आहे तरी पूर्वीच्या अनेक जन्म परत्वे असणारे आपल्या जीवनातील विषय हे प्रत्येक जन्मात काही ना काही कारण परत्वे आपण आपल्या बरोबर घेऊन येतो व त्या विषय परत्वे ह्या कोशांचे ठिकाणी त्या विषयांची आसक्ती असते. अशी कोशातील विषय परत्वे असणारी आसक्ती ही दोष म्हणून जीवनात आचार विचार परत्वे प्रकट होऊन इतरांच्या सुख शांती समाधानास अपायकारक होते. म्हणूनच आपण भक्तांच्या हितार्थ वंश विमोचन कर्म विमोचन ऋणमोचन आदी विधी करण्यात येत आले. वंश म्हणजे बघा ऐकायला शब्द बरे वाटाय. कर्म विमोचन म्हणजे वैयक्तिक कर्म आपलं गतजन्मातलं गतजन्मातलं 7 जन्माशी संबंध असतो ते वैयक्तिक आपलं कर्म, ते विमोचित करायचं म्हणजे सुसंगत करायचं. वंश विमोचन मध्ये म्हणजे आपण 7 पिढ्यांमध्ये काय काय कोणी केलंय ते चांगलं नाहीये वाईट सगळं आलंय ते विमोचन करायचं. आणि ऋणमोचन म्हणजे गतजन्मातले हितशत्रू एका कुटुंबात सगळे आई वडील भाऊ बहीण म्हणून येतात. बघतो आपण एक बोललं की दुसऱ्या दिवसात बोलताय. ते ऋणांबंध असे सुसंगत करायचे म्हणजे बोलणं केवढं सोपं आहे आणि हे केवढं कळणं अवघड आहे हे तिन्ही दादांनी केलं तेव्हा आपण साधनेमध्ये एकरूप व्हायला लागले. आता साधनेमध्ये बसताना विचार येत नाहीत म्हणजे अनुभवला येत आहे ना. म्हणजे म्हणून सांगितलं किती कर्म विमोचन वंश विमोचन ऋणमोचन आणि या विमोचनामध्ये बाहेरच्या कुठल्याही मार्गाने हात घातला नाही त्यामुळे अनुभव शून्य. कारण हे दोष प्राप्त जन्मात ह्या शरीरातील 5 स्थानांशी निगडित असल्याने जन्मांतर मात्र प्राप्त जन्मात जरी आपण काही ना काही प्रकारे साधन सेवा करीत होतात तरी केली गेलेली साधन सेवा या 5 कोशात धारण होत नव्हती. दोष एवढे भरले होते धानकाल जागाच नाही. ती जर धारण होत असती तर आपण भक्तांना सुख शांती समाधानाच्या शोधात या गुरु मार्गाकडे यावे लागले नसते. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव भक्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव भक्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय.